औरंगाबाद शहरातील चिकलठाणा परिसरामध्ये असलेल्या हॅप इंटरनॅशनल स्कूलने सायन्सिया एक्स्पो एक्सपो नावाचे विज्ञान प्रदर्शन आयोजित केले आहे या प्रदर्शनामध्ये तरुणांना सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं होतं या प्रदर्शनामध्ये आपले प्रकल्प पाठवण्याची शेवटची तारीख ही चार मार्च होती तर प्रदर्शन सहा आणि सात मार्च दरम्यान होणार आहे या प्रदर्शनास विद्यार्थी आणि पालकांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन इंटरनॅशनल स्कूलच्या वतीनं करण्यात आले हॅप इंटरनॅशनल ही एक दूरदृष्टी दुरु असणारी संस्था आहे तेथे प्रत्येक मुलाला स्वतःच्या विकासासाठी चांगले वातावरण मिळते आणि विकास करण्यासाठीचा सा विश्वास त्यांच्यात या शाळेत निर्माण केला जातो या संस्थेत विद्यार्थी केवळ शैक्षणिकदृष्ट्या नव्हे तर विविध कौशल्यांमध्ये देखील पारंगत होत असतात यासाठी या, या शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते याचप्रमाणे आता शाळेने सायन्सिया या नावाचे विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्याचे ठरवले आहेत यासाठी नर्सरी ते ग्रेड टू ग्रेड थ्री ते ग्रेड सिक्स ग्रेड सेवन आणि ग्रेड टेन या तीन गटांमध्ये विद्यार्थी नोंदणी करू शकतात या विज्ञान प्रदर्शनात विजयी होणाऱ्यास एक लाख दहा हजार रुपयांचे बक्षीस मिळणार आहे या प्रदर्शनात भाग घेणाऱ्या तीनही गटातील विद्यार्थ्यांना वेगवेगळे बक्षीस देण्यात या प्रदर्शनात रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख दोन मार्च होती तर प्रदर्शनासाठी प्रकल्प पाठवण्याची तारीख चार मार्च आहे आलेल्या प्रकल्पांच्या अर्जाची छाननी करून सहा ते सात मार्च दरम्यान हे प्रदर्शन भरणार आहे या प्रदर्शनातील विजेत्या विद्यार्थ्यांना आठ मार्च पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनास उपस्थिती दर्शवावी असे आवाहन शाळेच्या वतीने करण्यात आले सायन्स करण्यामागचा उद्देश असा आहे सर। शिक्षण पद्धतीसुद्धा चौऱ्याऐंशीला त्यांनी प्रमा प्रस्ताव केला आणि आत्ता ती ॲक्सेप्ट झाली नॅशनल एज्युकेशन पॉलिसी पण आम्ही शाळा सुरू करण्याच्या आधी पण स्किल बेस्ड एज्युकेशन किंवा ओव्हरऑल डेव्हलपमेंट होलिस्टिक डेव्हलपमेंट ज्याला म्हणूया त्याच्यासाठी प्रयत्नपूर्वक आहोत होलिस्टिक डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला असं म्हणूया की सर्वांगीण विकासासाठी लागणारे मग बौद्धिक असो शारीरिक असो किंवा त्यांची म्युझिकल पण असो म्हणजे त्यांची आवड असणाऱ्या प्रत्येक क्षेत्रात नऊ प्रकार आहेत जे आपण व्यवस्थित सांगायला मला वेळ कमी आहे पण तुम्ही शाळेत या आणि बघा जर तुम्हाला होलिस्टिक डेव्हलपमेंट स्किल बेस्ड एज्युकेशन अँड हँडस ऑन ॲक्टिव्हिटी आणि शिकलेला भाग ज्ञान वापरायचं कसं हे जर आपण शाळेतच शिकवलं तर मुलांचा खूप वेळ वाचतो तर ते प्रयोग आपण इथं करणार आहोत त्याच्यासाठी महाराष्ट्रभरातून एंट्री आलेले आहेत आपण मेडिसिन प्लांटपासून ते रोबोटिक्सच्या आर एफ आय डी कार्ड आणि फायर सेन्सरपर्यंत मुलांनी प्रोजेक्ट बनवलेले आहेत प्लस एस एस टी बघायला गेलं तर म्हणजे जिथे आर्किटेक्चरल येतो तिथं ग्रँड कॅनियनसारखे उपयोग प्रयोग मुलं करत आहेत ह्या पद्धतीने आपण त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतो आहे आणि हाच उपक्रम आपण दरवर्षी चालवणार आहोत आत्ता तो नर्सरी ते दहावीपर्यंत आहे पुढच्या वर्षी नर्सरी ते बारावीपर्यंत होईल ज्याच्यात एक लाख एक हजारची बक्षिसे आत्ता आहेत पुढच्या वर्षीचे पाच लाखापर्यंत बक्षीस घेऊन जायचा आमचा उपक्रम आहे नर्सरी ते सेकंड थर्ड ते सातवी आणि आठवी ते दहावी असे आपण वयोगट केलेले आहेत ज्याच्यात आम्ही मुलांना विषय ठेवलेले नाहीत विषय त्यांच्या आवडीचा घ्यावा आणि त्यांना जितकं विकसित करता येईल त्यांनी ते करावं आणि एकमेकांना दाखवावं जगाला दाखवावं आणि दोन वर्ष जे शांत बसलेले आहेत त्याला एक व्यासपीठ मिळावं म्हणून आम्ही हा प्रयत्न केलेला आहे